बाल विकास प्रकल्प विभागामार्फत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसची पदे जिल्हानिहाय भरली जात आहेत. लक्षात घ्या, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस ही दोन्ही पदे फक्त महिला उमेदवारांसाठी भरायची आहेत आणि अंगणवाडी सेविका या पदाकरिता शैक्षणिक अर्हता 10वी पास असून अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता शैक्षणिक अर्हता 7वी पास आहे. तर या दोन्ही पदाकरिता वयोमर्यादा ही वाढवून 32 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. सदर पदे हे जिल्हानिहाय भरलेले जात असून आतापर्यंत नाशिक अमरावती या जिल्ह्यांची जाहिरात निघालेली आहे. तुम्ही जर त्या जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुम्ही त्या जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईटवर बघू शकता किंवा संबंधित ऑफिसमध्ये म्हणजे पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. तसेच या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर या जिल्ह्याच्या जाहिरातीबद्दल माहिती घेणार असून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जाहिरातीबद्दल माहिती करून घ्यायची असल्यास जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन बघू शकता किंवा संबंधित ऑफिस म्हणजे जसे पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. तुम्ही बघू शकता पदाचे नाव अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका असे पद असून पद संख्या एकूण 26 आहेत. तर शैक्षणिक अर्हता 7वी पास ते 10वी पास आहे व वयोमर्यादा 32 वर्ष आहे. नोकरीचे ठिकाण श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इथले असून अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे. अंगणवाडी सेविका या पदाकरिता एकूण रिक्त पदे 10 असून अंगणवाडी मदतनीसाकरिता 2 रिक्त पदे आहेत. तर मिनी अंगणवाडी सेविकाकरिता एकूण 14 रिक्त पदे आहेत. असे एकूण 26 पदं भरली जाणार आहेत. जाहिरातीमध्ये बघू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय पंचायत समिती श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर अंतर्गत खालील गावांमध्ये सेविका मदतनीस मानधनी पदांसाठी महिलांचे अर्ज मागवण्यात येत आहे. यामध्ये बघा ग्रामपंचायतचे नाव, गावाचे नाव, अंगणवाडी केंद्राचे नाव, अंगणवाडी कोड क्रमांक, रिक्त पदांचे नाव आणि रिक्त पद संख्या असे दिले. तर एकूण 10 ग्रामपंचायतमध्ये 10 गावं दिलेली आहेत. त्यामधील 10 अंगणवाड्यांकरिता प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका असे एकूण 10 पदे भरले जाणार आहेत. तर अंगणवाडी मदतनीस पदाकरिता उंदीरगाव व एकल हरे या अंगणवाडीमध्ये मदतनीसाकरिता एक एक पद आहे. तर मिनी अंगणवाडी सेविकाकरिता रिक्त पद एकूण 14 असून 14 ग्रामपंचायतीमधील 14 अंगणवाडी केंद्राकरिता एकूण 14 मिनी अंगणवाडी सेविका पदे भरले जाणार असून प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरिता एक मिनी अंगणवाडी सेविका असे पदे भरले जाणार आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही अटी दिलेल्या आहेत. तर ते अटी काय बघा, रिक्त पदाच्या महसुली गावातील स्थानिक उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहे. म्हणजे जे स्थानिक उमेदवार आहेत ज्या गावासाठी जी ॲड निघाली आहे रिक्त पदांची जी ॲड आहे त्याच गावातील महिला उमेदवार फक्त अर्ज करू शकतील. दुसऱ्या गावातील महिला उमेदवारांना अर्ज करता येत नाही. तसेच अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दिलेला आहे. बघा दिनांक 23/7/2021 ते 31/7/2021 या कार्यालयीन वेळेत सुट्टीचा दिवस वगळून आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. तर अर्जाचा नमुना व तसेच जाहिराती संबंधीची अधिक माहिती तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमधून उपलब्ध होईल. तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन माहिती घ्यावायची आहे. नंतर बघा अर्ज स्वीकृती ठिकाण, अर्ज आहे पंचायत समिती श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर. म्हणजे अर्ज हे पंचायत समितीमध्ये आपल्याला जमा करावायचे आहे. ज्या उमेदवारांना या पदाकरिता अर्ज करायचे ते आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन पण जाहिरातीबद्दल माहिती घेऊ शकतात. नंतर बघा माननीय आयुक्त SVCAO महाराष्ट्र राज्य यांच्याकडील पत्रान्वये दिनांक 23/6/2021 अन्वये अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रियेकरिता वयोमर्यादा 32 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता का 23/6/2021 या पत्रान्वये वयोमर्यादा 32 वर्षापर्यंत वाढवली आहे. त्यामुळे या अगोदर ज्या जिल्ह्यांची भरती निघाली होती त्यांची पण फॉर्म भरण्याची तारीखही वाढवण्यात आलेली आहे. त्यामध्ये एकूण 26 पदांकरिता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसा या पदांची जाहिरात निघालेली आहे. म्हणजे या जाहिरातीमध्ये ज्या ज्या ग्रामपंचायतीचे नाव आहे त्या ग्रामपंचायतीतील सर्व महिला उमेदवार इथं अर्ज करू शकतात. तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायती किंवा पंचायत समिती ऑफिसमध्ये जाऊन याबद्दलची माहिती घेऊन तुम्हाला अर्ज सादर करावायचा आहे. आणि ज्या जिल्ह्याची जाहिरात अजूनपर्यंत निघालेली नाही आहे चॅनलने सबस्क्राईब करून घ्या. कारण ज्यावेळी जाहिरात निघेल त्यावेळी लगेच तुम्हाला माहिती करण्यात येईल. चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच्या बेल आयकनला पण क्लिक करा. तर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचा. तोपर्यंत नमस्कार.